बेस्ट रेसिपीज फॉर यू हे माझं यूट्यूब चॅनल जर तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर ते लवकरात लवकर करा. घंटेचं बेल आयकॉन बटन दाबा म्हणजे मी पाठवलेल्या रेसिपीजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील. नमस्कार, मी वृषाली. तुम्ही बघत आहात बेस्ट रेसिपीज फॉर यू हे माझं यूट्यूब चॅनल. आज आपण बघणार आहोत तो पदार्थ आहे खांदे स्पेशल वरणबट्टी. वरणबट्टीला काही ठिकाणी दाळबाटी किंवा दालबट्टी असंही म्हटलं जातं. अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ तो खानदेशामध्ये खूप प्रसिद्ध आहे. घरोघरी तो बनवला जातो आणि तो बनवण्याचेही 2-3 प्रकार आहेत. त्यापैकी आज आपण पटकन होणारी आणि सोप्या पद्धतीची वरणबट्टी बघूया. मुलांनाही ही वरणबट्टी खूप आवडते. बघूया काय साहित्य लागतं ते. वरणबट्टी बनवण्याचं साहित्य आपण बघूया. हे आहे गव्हाचं पीठ, हा गूळ घेतलेला आहे, ही तुरीची डाळ आहे, बारीक रवा, ओवा, मेथ्यांचे दाणे, हिंग, खाण्याचा सोडा, टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि कढीपत्ता. आणि ही बट्टी तळण्यासाठी आपल्याला लागणार आहे तेल. ही तुरीची डाळ मी आता स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यात मी घालतीये पाणी. यामध्ये मी घालती आता हळद, 1 चमचा हळद मी घालतीये. हा हिंग घेतलेला आहे आपण, यातला थोडाच हिंग मी आता यात घालतीये. आपण घेतलेले मेथ्यांचे दाणे आणि जो आपण टोमॅटो कापून घेतला होता तो मी यात टाकतीये. आता हे आपण कुकरवर जसं वरण शिजवतो त्याप्रमाणे शिजवून घेऊया. 3-4 शिट्ट्या करून आपल्याला शिजवायचं आहे. वरण शिजतंय आपलं, वरण शिजतंय तोवर आपण बट्टी करून घेऊया. हे गव्हाचं पीठ, त्यात मी घालतीये हा रवा. आपण गव्हाचं पीठ हे जाड दळून पण आणू शकतो आणि अगदीच नसेल आणि आपला झाला वरणबट्टीचा मूड तर आपण इन्स्टंट करण्यासाठी गव्हाच्या पीठामध्ये हा असा रवा घालू शकतो. रवा आपल्या घरात असतोच. यात घालतीये मी थोडीशी हळद, यात पुन्हा मी घालतीये हिंग. हा आपण खाण्याचा सोडा घेतलेला होता तो मी घालतीये आणि ओवा टाकतीये मी. या थोडंसं मोहन यात आपण घालणार आहोत. छान असं आधी मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपण ज्याप्रमाणे पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपण हे भिजवून घेऊया. फार घट्ट नाही आणि फार पातळ नाही अशा पद्धतीने आपण हे भिजवून घेऊया. थोड्या थोड्या भागामध्ये आपण पाणी घालून करायचं. जास्त पातळ झालं तरी उपयोग नाही त्याचा. पोळीपेक्षा थोडं आपण हे घट्ट ठेवतोय. बघू शकता तुम्ही आपलं पीठ भिजवून झालेलं आहे. फार बारीक नाही आणि फार घट्टही नाही. आपण आता हे 10-15 मिनटं असंच ठेवूया. 10-15 मिनटं झालेले आहे. आपण पोळीला घेतो एवढा मी गोळा घेतलेला आहे. याची आपण पुरणासाठी जसं करतो आपण पारी तशी करूया. अशी गोल पारी मी केलेली आहे आणि यामध्ये आपण थोडंसं तेल आतनं लावून घेणार आहोत. याच्याने काय होतं, आपली बट्टी अशी कडक होत नाही, मधनं ती खुसखुशीत राहते. आणि ज्याप्रमाणे आपण मोदक बंद करतो तसंच करणार आहोत. हातला भाग आपण दाबून घेत नाही होतो, तसाच ठेवलेला आपण मोकळा. हे बघा, अशा पद्धतीने आपण बट्ट्या तयार करून घेऊया. या पद्धतीने माझ्या बट्ट्या करून रेडी आहेत. आता त्या कशा वाफवायच्या ते आपण बघूया. इडली पात्र मी घेतलेलं आहे, याला आपण आता तेल लावून घेऊया. आणि ज्याप्रमाणे आपण इडली वाफवतो
त्याप्रमाणेच आपण या आपल्या इडल्या 15 ते 20 मिनिटं वाफवून घेणार आहोत. आपलं वरण शिजलेलं आहे. मी आता तेल गरम करायला ठेवलं आहे. यात मी घालतीये मोहरी. मोहरी तडतडलेली आहे. यात मी घालतीये जिरं, कढीपत्ता, मिरच्यांचे तुकडे. मिरच्यांचे मी मोठे मोठे तुकडे करून घेते. माझ्या घरात लहान मुलं आहेत, काही वेळेला ते लक्षात येत नाही आणि मग खाल्ली जाते, म्हणून मी मोठे तुकडे करते जेणेकरून ते त्यांच्या लक्षात येईल. यात मी आता फोडणीत थोडीशी घालते कोथिंबीर आणि हे जे वरण आपण शिजवून घेतलं होतं हे मी घालतीये. वरण आपण फोडणीला घातलेलं आहे. यामध्ये आता ही उरलेली कोथिंबीर मी घालतीये. यात आपण आता घालूया मीठ, चवीनुसार मीठ, आणि जो गुळ घेतला होता आपण तो गुळ आता मी यात टाकतीये आणि छान अशी उकळी आपण याला काढून घेणार आहोत. डाळ आपली रेडी आहे, छान अशी उकळी तिला आलेली आहे. हे बघा, ही कन्सिस्टन्सी मी ठेवलेली आहे. खूप पातळ नाही आणि खूप घट्टही नाही. आपली बट्टी पण आता वाफवली गेली आहे. छान असं वाफवलं गेलं आहे आपलं, बघू शकताय. आता ह्या बट्ट्या वाफवल्या गेल्यात कातपर्यंत हे कसं बघायचं, हे बघा. एका बट्टीमध्ये मी घालते या पद्धतीने सुरी. याला काहीही लागलेलं नाही आहे. जर आपली बट्टी कच्ची असती तर याला पीठ लागलं असतं, म्हणजे आपली बट्टी वाफवून पूर्ण तयार आहेत. आपण आता गॅस बंद करूया. या आपल्या वाफवलेल्या बट्ट्या. या आपल्या वाफवून झालेल्या बट्ट्या आपल्याला या पद्धतीने कापून घ्यायच्या. बघा तुम्ही किती छान जाळी आली आहे आणि मध्ये आपण हा जो पोर्शन ठेवला होता याच्यामुळे छान असं खूप छान लागते आपल्याला ही बट्टी. मग या पद्धतीने मी या आकाराचे याचे तुकडे करून घेते. एका बट्टीचे 4 तुकडे मी करते. तेल तापलंय आपलं. यात मी आता बट्ट्या सोडलेल्या आहेत आपल्या. या पद्धतीने गोल्डन ब्राऊन आपण होऊ दिलेल्या आहेत आपल्या या बट्ट्या. काढून घेऊया. अशा पद्धतीने मी सगळ्या बट्ट्या आता तळून घेते. त्या पद्धतीने आपण हे जे वरण केलंय ते त्याच्यावर मस्त घरी कढवलेलं लोण कडक तूप मी घालतीये. तूप मात्र भरपूर हवं वरण भट्टीला. आणि या आपण केलेल्या गरमागरम मस्त अशा खानदेशी बट्ट्या इतक्या या क्रिस्पी झालेल्या आहेत आणि मस्त अशी जाळी सुद्धा याला सुटलेली आहे. हे बघा, क्रिस्प बघा, एकदम छान या लागतात. तर तुम्हीही ही खांदे स्पेशल वरण बट्टीची रेसिपी नक्की बनवा. सबस्क्राईब करायला विसरू नका. प्रेस द बेल आयकॉन बटन आणि फेसबुकवर बेस्ट रेसिपीज फॉर यू या माझ्या पेजला भेट नक्की द्या. तिथेही तुम्हाला अनेक रेसिपीज बघायला मिळतील.